आज जागतिक रक्तदान दिन आहे आणि त्यानिमित्ताने आज खरं तर रक्तदात्यांची साखळी तयार करणारा अवलिया ज्याला म्हणतो आपण असा एक आमच्यात अवलिया आलेला आहे, ते म्हणजे विवेक महाजन. विवेक महाजन सर नमस्कार, तुमचं देशदूतच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर आज रक्तदान दिन आहे आणि तुम्ही ही रक्तदानाची चळवळ जी आहे ही चळवळ उभी करण्यासाठी, ती साखळी जोडण्यासाठी, रक्तदात्यांची साखळी जोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तर नेमकी रक्तदात्याची साखळी तयार करण्यासाठी किंवा ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी तुम्हाला नेमकी प्रेरणा कुठून आली किंवा ही संकल्पना कुठून सुचली, काय सांगाल सर? बोलायचं गेलं तर माझ्या आयुष्यात दोन घटना असे घडलेले. मी जेव्हा वयाचा 18 वर्षाचा असताना माझ्या मित्राच्या आईचा ॲक्सिडेंट झालेला होता. ते एका गाडीत 17 लोक असताना फक्त त्याची आई वाचली, सर्व नातेवाईक ऑन द स्पॉट गेले. त्यावेळेस त्याच्या आईला रक्ताची गरज होती. माझ्या मनात असंख्य भीती होती की मी रक्त देऊ की नको देऊ. मी तयार झालो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा रक्तदान करायला गेलो. ती निडल बघितली की निडल माझ्या शरीरात टोचली जाणार व रक्त काढणार, असंख्य प्रमाणात भीती, कसं काय काढलं जातं काय नाही होत म्हणून. त्यावेळेस मी पहिल्यांदा रक्तदान केलं. रडता रडता हसताना मी बघितलं, तेव्हा मला कळालं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. बरोबर. तिथून मी कंटिन्यू रक्तदानाला सुरुवात केली. मी तिथं माहिती घेतली की रक्तदान हे कधी केलं जातं, उद्या पण केलं जाईल का. त्यांनी हसण्यात काढलं, अरे नाही बाबा हे उद्या नाही काढलं. बरोबर. याला 3 महिने लागतात रक्तदान करायला. मला फक्त एवढं माहिती की रक्तदान हा एक प्रकार रक्ताचा असेल. बरं. म्हणून मी प्रत्येकी 3 महिन्यानंतर स्वतःहून सिव्हिल हॉस्पिटलला लागेल तिथं जाऊन विचारायला लागलो की कोणाला रक्त लागेल तर मला सांगा, मी करत जाईल. त्यावेळेस माझी परिस्थिती अशी की माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही होता किंवा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा नाही होता. मोबाईल तर दूरचीच गोष्ट होती. त्यावेळेस लँडलाईन नंबरसुद्धा नव्हते. मी अशीच माहिती करत गेलो, तुमच्या माझ्यासारखे कोणी मिळाले तर मी त्यांना बोलायचो होतं, आता तुम्ही पण रक्तदान करता का, हो काय नाव तुमचं, ते कधी डायरीत नोंद करून ठेवायचं, त्यांचा पत्ता. मोबाईल नसल्यामुळे मी पत्ता घेतला, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. त्यावेळेस बाईक नाही, रिक्षाने मी त्यांच्या घरापर्यंत जायला लागलो. धीरे 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 जशी टेक्नॉलॉजी आली, मोबाईल आले, मोबाईल आल्यानंतर एकमेकाचे कॉन्टॅक्ट, एकमेकांच्या सहवासात येत गेलो. आणि राहिली साखळी जोडण्याचा प्रयत्न तर मी माझ्या मित्रमंडळींपासून सुरुवात केली. आणि साधारणतः आता हे प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे, रक्तदान करणे गरजेचं आहे. किंवा रक्तदान कोणाच्या तरी आपल्या कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला गरज पडेल आणि म्हणून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला सांगितलं. हे साधारणतः या याच्यामधून साधारणतः किती तुमचे हे रक्तदाते जोडले गेले सर? मागच्या 4 वर्षापूर्वी माझ्या वडिलांना लिव्हरमध्ये रक्ताची गाठ झाली होती. अच्छा. त्यांची रक्ताची गाठ विरघडत नव्हती. त्यावेळेस त्यांना रक्ताची गरज तर नाही पडली, पण मग मी मनात संकल्प केला की नाही मला रक्तदानाची चळवळ सुरू करायची. त्यावेळेस मी माझ्या असंख्य मित्रांना रक्तदानासाठी प्रेरित केले, त्यांना रक्तदानाचं महत्त्व पटवून दिलं. तिथून आम्ही रक्तदानाच्या कार्याला सुरुवात केली. माझ्याकडे मोबाईल असल्यामुळे मी माझा एक स्लोगन बनवला. अच्छा. की रक्ताची गरज जिथंच पडते तिथं त्याची गरज असते, म्हणून मी एक स्लोगन बनवला आणि त्या स्लोगनमार्फत त्याला स्टेटसला ठेवायला लागलो. किंवा मग लोकांमध्ये मेसेज फॉरवर्ड करत गेलो, तिथं माझा खाली नंबर लिहित गेला, ज्याला रक्ताची गरज असेल त्यांनी मला संपर्क करावा. लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, संपर्क केला. मी त्यांना संपर्क केल्यानंतर त्यांना ब्लड बँकेत जाऊन मी स्वतः रक्तदान केलं, माझ्या मित्रांना असं पाठवलं. असं करत करत एक एक लोकांपर्यंत माझा मेसेज पोहोचला. त्यांनी स्वतः त्यांचं इच्छा दर्शवली की सर तुम्ही जे कार्य करताय ते खूप महान आहे, तुमच्यासोबत आम्हालाही जोडा. त्यांनी त्यांचे नंबर, नाव, रक्तगट मला सांगत गेले. मी त्यांचं रक्तगटासहित नाव त्यांचं माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि जसं आज ए पॉझिटिव्ह तर ए पॉझिटिव्ह म्हणून मी त्यांचं नाव पुढे सेव्ह केलं. म्हणजे तशी तुम्ही तशी नोंद केली माझ्या मोबाईलमध्ये आणि तशी मी एक साखळी तयार केली. साखळी करता करता असं झालं सर की मला कधी 40 गावचे माझे एक मित्र आहे निलीन भाऊ गायकवाड, अमरनेरचे मनोज भाऊ शिंगाने, भुसावळचे सागरभाऊ विस्कुते, चोपड्याचे दीपक जैन सर, त्याची व्याप्ती वाढवली. हो, तर त्यांनी माझ्यापर्यंत संपर्क केला. त्याच्यानंतर आम्ही एकमेकाच्या टचमध्ये असलो. जेव्हा मला कुठे तालुक्या प्लेसमध्ये कुठं रक्त लागत असेल तर मी यांना संपर्क करतो की नाही तुमच्या तालुक्यातली केस आहे तुम्ही यांना बघा. तिथं ते बघत राहिले जसं जळगावला मी आज बघत आहे तसं. अशी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठी एक साखळी आम्ही तयार केलेली आहे. मी तर माझ्यासारख्या मुलांना विनंती करतो की सोशल मीडिया हा खूप चांगला प्रकार आहे, तुम्ही याच्यातनं चांगला बोध घेऊ शकता. फक्त इन्स्टा, फेसबुक, पबजी गेम खेळणे सोडून तुम्ही याच्यामार्फत
लोकांची मदतसुद्धा करू शकता. जसे अविनाश जावडे सर माझे मित्र आहे जे अन्नदान करतात, माझे मित्र भरपूरशे जे नेहमी रक्तदान करतात, एक आशुतोष कुमटेकर सर आहे जे 164 वेळेस रक्तदान केलं, परत टेकाडे सर आहे 105 वेळेस रक्तदान केलं, कोर्टामध्ये माझे मित्र एक प्रकाश भाऊ सपकाळ ते स्टेनोग्राफर असून सुद्धा त्यांनी 25 वेळेस रक्तदान केलं सर, आणि स्वतः प्लेटलेट्स डोनेट करण्याचे विचारात आहे. आणि आता जर बघितलं तर तुमचे पत्रकार याच्यामधले अयाज मोहसिन सर, त्यांना रेड क्रॉस ब्लड बँकने ब्रँड अम्बेसिडरने संबोधित केलेले आहे प्लेटलेट्स डोनर, त्यांनी 40 वर प्लेटलेट्स डोनेट केलेले सर. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा चळवळ उभी करताय तर तुम्हाला असंख्य फोन येत असतील. हो सर, माझा नंबर मी मित्रामध्ये शेअर केला होता की कोणाला रक्त लागलं जळगाव साईडला तर मला करावा, कारण की माझ्याकडे जवळजवळ आज 1000-1500 वर नंबर आहे. त्यात नवीन नवीन जसं टायगर ग्रुप, मी स्वतः राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे, माझ्या संस्थेमधले काही मुलं, इतर संस्थेमध्ये मुलं, ते मला स्वतःहून कॉल करत राहतात, सर आम्हाला इथं रक्त मिळेल का, आम्हाला तुमच्या चढवडीत भाग घ्यायला मिळेल का. मग त्यांचे नंबर वगैरे जोडून मला बाहेरून जे लोक येतात ॲडमिट व्हायला जळगावला, त्यांना रक्तगट ब्लड बँकेत तर साठा असतोच, पण कधी कधी असं असतं सर होल ब्लड किंवा त्यांना पेशी वगैरे लागत असेल तर त्यांना फ्रेश डोनर लागतो. मग असे फ्रेश आणि विशेष म्हणजे जर दुर्मिळ रक्तगट असला तर त्यांची खूप धावपळ होते. अशा वेळेस मग आम्ही जसे नंबर शेअर केलेले असतात दुर्मिळ ब्लड ग्रुपचे, त्यांना बोलवून ताजे रक्तदाते मिळतात. ओ पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह नाही सर, जसं ए बी निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, निगेटिव्ह ग्रुप हा दुर्मिळच असतो. ओके, ओ पॉझिटिव्ह हा आपला युनिव्हर्सल ब्लड ग्रुप असल्यामुळे माझ्या मते तरी ते एक विशेष नाही आहे, पण निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा खूप विशेष असतो, तो मिळणं कठीण असतो आणि तशा डोनरला शोधणंही खूप मुश्किल असतं. तर असे डोनर शोधून आम्ही लोकांपर्यंत त्यांची गरज भागवतो. आणि विशेषच थॅलेसिमिया, सिकल सेल हा एक रक्ताचा आजार आहे सर, यांना प्रत्येकी महिन्यात एक किंवा दोन रक्ताची बॅग लागते. 20-25 दिवसाच्या आत त्यांना एक किंवा दोन रक्ताची बॅग असते, त्यांचं हिमोग्लोबिन जेवढ्या प्रमाणात कमी असलं तेवढं त्यांना रक्त लागतं. तर यांनाही PCV ब्लडची आवश्यकता असते, तेही फ्रेश डोनर. तर तुमच्या माझ्यासारख्या मित्रमंडळींना मी कॉल केला आणि एक मेसेज बनवून खाली टाकला की आपल्याला यांना रक्तदान करायचं आहे, तर असंख्य मुलं थॅलेसिमिया रुग्णांना रक्तदान करण्यासाठी माझ्यासोबत जुळलेले आहेत. त्यांना जेव्हा रक्त मिळतं तेव्हाच त्यांना जीवदान मिळू शकतं थॅलेसिमिया? हो सर, त्यांचं जीवनदान हे रक्तदानावरच अवलंबून आहे. माझ्यामध्ये त्यांना रक्तदान केल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही सर, दुसरा इलाज नाही. त्याच्यावर उपचार आहे पण खूप महाग आणि खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे असं आज तर खरं म्हणजे जागतिक रक्तदान दिन आहे आणि अशा या जागतिक रक्तदान दिनाला ज्याला म्हणतो आपण रक्तदात्याची चळवळ किंवा रक्तदात्याची साखळी तयार करणारा आवलिया असं विवेक महाजन यांनी अतिशय कशा पद्धतीने रक्तदान चळवळ उभी केली, कशा पद्धतीने ती साखळी जोडली गेली. आणि एक असं आहे की शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की रक्तदात्यांमध्ये जी काही भीती आहे ती किंवा गैरसमज आहे काही प्रमाणामध्ये, ती दूर कसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही? सर, मी आता भरपूरशा प्रमाणात रक्तदानाचे शिबिर आयोजित केले. जसं कोरोना काळामध्ये जसे थॅलेसिमिया रुग्ण आहे, इतर आजार घेऊन आलेले, ॲक्सिडेंट झालेल्या लोकांना जेव्हा रक्त नाही मिळत होतं त्यावेळेस मी भरपूरशा मुलांना कॉल केले की या तुम्ही रक्तदान करा. त्यावेळेस भरपूरशा मुलांनी मला एकच सांगितलं, भाऊ माझ्या तर शरीरातच रक्त नाही आहे, भाऊ रक्तदानाला मी घाबरतो. मग यांच्यातनं भीती काढून घेण्यासाठी मी थॅलेसिमिया रुग्णांपर्यंत त्यांना भेट घालून द्यायचो किंवा रक्ताचं महत्त्व कटपटवून द्यायचो. ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांना दाखवायचो रक्ताच्या थरोड्यात ते पडलेले आहे. किंवा मी असे असंख्य मुलं बघितलेले आहे की मुलीमुळे त्यांनी त्यांच्या हातावर ब्लेड मारून रक्त सांडलेलं आहे, त्या रक्ताचं महत्त्व त्यांना कळून दिलं की हे रक्त तुझं अशा अशा ठिकाणी जर तू दिलं तर तुझ्या एका रक्तदानामुळे चार लोकांचं जीव वाचेल. तिथून भरपूरशे मुलं प्रेरित झालेले आहे. ज्यावेळेस मी त्यांना थॅलेसिमिया रुग्णांना भेटवून दिलेलं आहे तर अक्षरशः त्यांना रक्त जेव्हा मिळत नाही त्यावेळेस त्या मुलांना अन्न पाणी सोडून ते त्यांना त्रास होतो. त्यावेळेस मुलांनी त्यांना रक्तदान केलं आणि त्या मुलांच्या हस्ते त्यांना आम्ही एक गौरवपत्र दिलेलं आहे किंवा थॅलेसिमिया रुग्णांनी त्यांना त्यांचे अभिवादन केले की धन्यवाद सर तुम्ही आज मला जीवनदान दिलं. तिथून ते मुलं तर प्रेरित झाले पण त्यांनी इतर 10 लोकांना सुद्धा प्रेरित केले. आणि अशा पद्धतीने ही माझी ही साखळी सुरू झाली, रक्तदात्यांची साखळी सुरू झाली. आजच्या दिनी देशदूत सोबत तुम्ही संवाद साधला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. मी देशदूतचे खूप आभार मानतो की त्यांनी मला इथं आणून माझी एक छोटीशी बाईट घेतली व पेपरमध्ये माझी एक न्यूज छापून लोकांपर्यंत माझी माहिती पोहोचवली. मी संपूर्ण मुलांना 18 वर्षाच्या मुलांना विनंती करतो की आपण सगळे मिळून रक्तदान करून थॅलेसिमियासारख्या रुग्णांना मदत करूया व इतर अपघात झालेल्या लोकांनासुद्धा आपण मदत करूया. नमस्कार.